नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? शैलजा क्यूझिन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत। चला तर रेसिपीला स्टार्ट करूया। पालक घेतली आहे, कांदा, टोमॅटो पेस्ट, लसूण आणि पनीर घेतलं आहे। त्यानंतर पाणी उकळायला ठेवलं आहे गॅसवर। पाणी उकळल्यानंतर आपण त्यामध्ये पालक टाकून घेणार आहोत। पालक स्वच्छ धुवून घेतली, त्यानंतर उकळायला ठेवली आहे। पालकच्या दांड्या दिसत आहेत, त्यात खूप जास्त प्रमाणात फायबर असतं, ते शरीरात जायला पाहिजे, ते शरीरासाठी आवश्यक असतं। पालकाचा रंग जर बदलायचा नसेल तर ते जास्त वेळ शिजू द्यायचं नाही। रंग छान हिरवा झाला आहे, हिरवागार झाल्याबरोबर काढायचं, जास्त वेळ पाण्यात ठेवायचं नाही। काढून घेऊया एका प्लेटमध्ये। उकडलेल्या पालकचे पेस्ट बनवून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून। त्यानंतर गॅसवर कढई ठेवली आहे तेल गरम होण्यासाठी। त्यामध्ये जिरे टाकूया। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये लसूण कट करून घेतलेला टाकून घेऊया। लसूण लालसर झाल्यानंतर त्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला कांदा पण टाकणार आहोत। 3 ते 4 लाल मिरच्या टाकलेल्या आहेत त्यामध्ये। मिरची आणि लसूण भाजल्यानंतर त्यामध्ये आपण 1 बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊया। कांदा पण छान लालसर होईपर्यंत भाजून घेऊया। पालक पनीर बनवताना एक गोष्ट लक्षात घ्यायची, तुम्हाला पालकाचा रंग जास्त हिरवागार हवा असेल तर पालक शिजवताना त्याची काळजी घ्यायची। जास्त क्वांटिटीमध्ये पालक असेल तर तो थोड्या थोड्या क्वांटिटीने पाण्यात टाकायचा, जास्त असेल तर कमी टाकायचा। त्यानंतर कांदा भाजला आहे, टोमॅटोचं पेस्ट टाकून घेऊ आणि ते पण छान भाजून घेऊया फोडणीमध्ये। जास्त पालक पाण्यात टाकले तर पाणी थंड होईल आणि पाणी उकळीपर्यंत वाट पाहावी लागेल। वाट पाहावी लागली म्हणजे पालकाचा रंग असा हिरवागार नाही होणार। आणि छान आपला टोमॅटो पण भाजला आहे, त्यामध्ये आता आपण टाकून घेऊया लाल तिखट, हळद, त्यानंतर गरम मसाला टाकून घेऊ। हे 2-3 मसाले आपण छान भाजून घेऊया। ते पण छान भाजल्यानंतर त्यामध्ये आपण पेस्ट तयार करून घेतलेलं पालक टाकून घेऊया। किती छान हिरवागार रंग आलेला तुम्ही पाहू शकता पालकचा। या प्रकारे जर तुम्ही पालकची पनीर भाजी केली तर खूप छान होईल। त्यामध्ये पनीर टाकू आणि सर्व मिक्स करून घेऊया। पालक उकडून घेतलेलं पाणी आपण टाकून दिलं नाही, तेच पाणी आता आपण ह्या भाजीमध्ये टाकणार आहोत। आवश्यकतेनुसार पाणी टाकून घ्यायचं, मिक्स करून घेऊया सर्व भाजी। त्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि 5 मिनिटांसाठी भाजी छान शिजवून घेऊया। आजची रेसिपी एकदम सोप्या पद्धतीने आणि कमी वेळामध्ये बनणारी आहे। रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला। त्यामध्ये 2 चमचे कसुरी मेथी टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया। मस्त असा कलर आला आहे भाजीला, तुम्ही पाहू शकता एकदम हिरवीगार अशी पालकची पनीर बनली आहे। चवीनुसार त्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया आणि सर्व्ह करून घेऊया भाजी। मस्त दाटसर बनली आहे आपली भाजी, तुम्ही पाहू शकता। रेसिपी नक्की ट्राय करून पहा। भेटू अशा नवीन रेसिपीसोबत। मस्त खा, स्वस्त राहा।